नमस्कार मित्रांनो, मी अजित भटकंते एक ध्यास या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे। तर आजचा आपला टॉपिक आहे प्रोटीन। टॉपिक सुरू करण्याच्या अगोदर मित्रांनो, जर तुम्ही या चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करा, शेअर करा आणि तुमची प्रतिक्रिया कमेंटद्वारे नक्की कळवा। तर मित्रांनो, प्रोटीन म्हणजे काय? तर प्रोटीन हे एक मायक्रोन्यूट्रिएंट असेन्शियल अमिनो ॲसिड आहे। तर आपल्या शरीरामध्ये 50% प्रोटीन अवेलेबल असतं। तर प्रोटीन नेमकं करतो काय? तर जेव्हा आपण जिमला जातो, हेवी लिफ्टिंग करतो किंवा एखादं जास्त इन्सेंटिव्ह हाय इन्सेंटिव्हने काम करतो, तर तेव्हा आपले मसल टिश्यू ब्रेक होतात, तर मसल म्हणजे काय? तर आपले हे जे चरबी असते त्याच्याखाली जी चरबीच्या खाली जी मसल असते म्हणजे त्यालाच आपण बोलतो स्नायू। त्या स्नायू जेव्हा ब्रेक होतात तर त्याचं रिपेअर करण्यासाठी प्रोटीन हा सर्वात उपयुक्त असतो। तर प्रोटीन नेमका करतो काय? तर जेव्हा प्रोटीन आपल्या पोटामध्ये जातं तर एक पेप्सिन नावाचं एन्झाईम असतं, ते पेप्सिन नावाचं एन्झाईम त्या प्रोटीनला ब्रेक डाऊन करतो आणि आपल्या ज्या ब्रेक झालेल्या मसल आहेत, त्यांच्याकडे तो प्रोटीन प्रोव्हाइड करतो। तेव्हा जाऊन आपली मसल रिकवरी होते आणि मसल बिल्डिंग होते। म्हणून आपल्याला तो लहान मुलगा असो किंवा वृद्ध कोणी पण असो 60-70 पर्यंत, त्याला सगळ्यांना आपल्या प्रोटीनची गरज आहे। कारण की मसल रिकवरी, मसल बिल्डिंग हे सगळ्यांना उपयुक्त आहे प्रोटीन। पण आपल्या इंडियन कल्चरमध्ये एक सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे की जेवणामध्ये आपल्या ऑइली हे पदार्थ जास्त असतात, म्हणजे कार्बोहायड्रेट आणि फॅटचे प्रमाण जास्त आहे। तर जसं तुम्ही घेतलं चपाती, भाकरी, भात, हे चिवडा, बिस्किट असे छोटे मोठे हे जे सगळे पदार्थ आहेत त्याच्यामध्ये प्रोटीनचे 0% मात्र आहे, त्याच्यामध्ये टोटल फॅट आणि कार्बच आहे। तर आपल्याला सगळ्यांना प्रोटीनची गरज आहे। तर प्रोटीन कशामध्ये आहे? तर प्रोटीन हे नॉनव्हेजमध्ये जास्त प्रमाणात मिळतं, जसं झालं अंडी, चिकन, फिश, ह्याच्यामध्ये लीन सोर्स प्रोटीन आहे। आता लीन सोर्स प्रोटीन म्हणजे काय? तर लीन सोर्स प्रोटीन म्हणजे त्याच्यामध्ये ना कार्ब असतं ना फॅट असतं, फक्त प्रोटीन असतं। कार्ब पण एकदम 1-2% असेल, कारण की चिकनमध्ये जर तुम्ही जर बघायला गेलं तर प्रोटीन खूप आहे। एक अंडा जर तुम्ही फक्त व्हाईट एग जर खाल्ला तर त्याच्यामध्ये तुम्हाला 4 ग्रॅम प्रोटीन मिळेल, फक्त एक अंडा जर। तर तसंच फिश आहे, चिकन आहे, चिकनमध्ये पण तुम्ही फक्त बोनलेस जर चिकन जर घ्याल तर त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये प्रोटीन मिळेल। तर मित्रांनो, सांगायचं हेच आहे की प्रोटीनचं आपलं महत्त्व खूप आहे आणि आपल्या इंडियन डाएटमध्ये प्रोटीन कमी प्रमाणात आहे। आणि व्हेजिटेरियनला जर सांगायचं झालं तर व्हेजिटेरियनमध्ये तर खूपच कमी आहे। मूग, मटकी किंवा दूध, दही, पनीर ह्याच्यामध्ये तर खूप कमी प्रमाणात प्रोटीन अवेलेबल आहे। तर त्याच्यामुळे तुम्हाला चिकन अंडी हे सगळं खावंच लागेल। तर म्हणून प्रोटीन हा आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त आहे, जो आपला मसल बिल्डिंग करण्यासाठी उपयुक्त आहे। आता काही जण बोलतात, अरे मी जिमला जातो तर माझी बॉडी पेन होते, तर त्याचं हेच कारण आहे की जेव्हा आपण हेवी लिफ्टिंग वगैरे करतो किंवा सुरुवातीला जर जिमला जातो तेव्हा ते टिश्यू आपले ब्रेक होतात, तर त्यासाठी तुम्ही इमिजिएट त्याला ते हे देत नाही, प्रोटीन देत नाही। तर तुम्हाला एक फॉर एक्झाम्पल, जसं की तुम्हाला कुठे पडला आणि खरचडला तेव्हा तुम्ही लगेच औषध लावता ते बरं होण्यासाठी, तसंच आपले आतमधले जे टिश्यू ब्रेकडाऊन होतात तर त्यासाठी सर्वात उपयुक्त आहे ते प्रोटीन। प्रोटीन हे काम करतं मसल रिकव्हरीसाठी। तर मसल रिकव्हरीची जी प्रोसेस आहे, तर पेप्सिन नावाचं जे एन्झाईम आहे ते आपल्या पोटामध्ये असतं, ते एन्झाईम त्या प्रोटीनला ब्रेकडाऊन करतो, जिथे टिश्यू आपल्या ब्रेक झालेले असतात तिथे जाऊन तो प्रोटीन रिकव्हरीची प्रोसेस चालू करतो। तर मित्रांनो, हा आपला छोटासा व्हिडिओ आहे। कसा वाटला इन्फॉर्मेशन नक्की कळवा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चला पुन्हा भेटू।